Next is refraction of light, and the first point is we have seen that generally light travels in a straight line. आता लाईट जो आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे की इट इज द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव अँड इट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन, आणि तो त्याचा पाथ केव्हा चेंज करतो, जर मीडियम चेंज होते असेल तरच, अदरवाईज तो चेंज करत नाही. आणि प्रत्येक मीडियममध्ये लाईटची स्पीड ही काय असते, डिफरंट असते, आणि हे त्याच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर काय असतं, डिपेंड असतं. आणि व्हॅक्युममध्ये लाईटची स्पीड ही मॅक्झिमम असते, आणि ती किती असते, 3×10⁸ मीटर पर सेकंड. बिकॉज ऑफ धिस, इफ एन ओपेक ऑब्जेक्ट लाईज इन धिस इन इट्स पाथ, अ शॅडो ऑफ द ऑब्जेक्ट इज फॉर्म. आणि लाईट ट्रॅव्हल करत असताना जर त्याच्या पाथमध्ये ओपेक म्हणजे काही डिस्टर्बन्स क्रिएट झालं किंवा एखादा ऑब्जेक्ट अडथळा निर्माण करत असेल, तर अशा वेळेस त्या ऑब्जेक्टची शॅडो अर्थातच प्रतिमा तयार करण्याची क्षमता ही कोणामध्ये असते, लाईटमध्ये असते. वी हॅव ऑल्सो सीन इन प्रिवियस क्लासेस हाऊ दिस शॅडोज चेंज ड्यू टू द चेंज इन रिलेटिव्ह पोझिशन ऑफ द सोर्स ऑफ लाईट अँड द ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट आणि लाईट, ओके, तर लाईटचा सोर्स, त्याची पोझिशन आणि ऑब्जेक्टची पोझिशन जर बदलली तर निर्माण होणारी जी शॅडो आहे ज्याला आपण एक प्रकारे इमेज म्हणतो, तर ती सुद्धा काय होते, त्या ठिकाणी तिची रिलेटिव्ह पोझिशन काय होते, चेंज होते. बट लाईट कॅन बेंड अंडर सम स्पेशल सर्कमस्टन्सेस एज वी विल सी बिलो. पण हे जे लाईट आहे याला आपण थोड्या प्रमाणात बेंड करू शकतो, काही स्पेशल सर्क्युमस्टन्सेस आहे ना, तेच आता आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्यामधला पहिला फेनॉमेना आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता आपल्याला काही ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत, तर ठीक आहे, अगोदर मटेरियल, ग्लास, फायर रुपी कॉन, पेन्सिल, मेटॅलिक वेसल्स एक्सेट्रा. ओके, ॲक्टिव्हिटी 1, टेक अ ट्रान्सपरंट ग्लास अँड फिल इट विथ वॉटर. आता पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एक ट्रान्सपरंट ग्लास घ्यायचा आहे, आणि त्यामध्ये काय फिलअप करायचं आहे, वॉटर फिलअप करायचं आहे. डिप सम पोर्शन ऑफ अ पेन्सिल व्हर्टिकली इन वॉटर अँड ऑब्झर्व द थिकनेस ऑफ पोर्शन ऑफ द पेन्सिल इन वॉटर. आणि पेन्सिल जी आहे ती व्हर्टिकली है ना, तर तिचा काही पोर्शन आपल्याला वॉटरमध्ये डीप म्हणजे बुडवायचं आहे, आणि त्यानंतर जी थिकनेस ऑफ द पोर्शन ऑफ द पेन्सिल इन वॉटर म्हणजे पाण्यामध्ये त्याच्या थिकनेस संदर्भात काय चेंजेस दिसेल ते आपल्याला ऑब्झर्व करायचे आहे. नाव कीप द पेन्सिल इन क्लीन्ड इन टू वॉटर सर्फेस अँड ऑब्झर्व इज थिकनेस. आता अगोदर आपण कशी ठेवली होती, व्हर्टिकली, आता आपल्याला थोडंसं काय ठेवायचं आहे, तिरकस ठेवायचं आहे. ओके, इनक्लीन टू वॉटर सर्फेस म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागाला थोडीशी तिरकस अशा पद्धतीने ठेवायचं, आणि त्यानंतर थिकनेसमध्ये काय चेंज होतो ते आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. त्यानंतर ॲक्टिव्हिटी 2, कीप अ 5 रुपी कॉईन इन अ मेटॅलिक वेसल. आता सेकंड केस जी आहे, रिझल्ट आपण नंतर डिस्कस करू, तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मेटॅलिक वेसलमध्ये काय ठेवायचं आहे, 5 रुपीज कॉईन. स्लोली गो अवे फ्रॉम द वेसल, आणि हळूहळू वेसलपासून आपल्याला थोडंसं सावकाशपणे दूर जायचं आहे. स्टॉप ॲट द प्लेस वेन द कॉईन डिसअपीयर्स, आणि ज्या पॉईंटला आपल्याला कॉईन दिसत नाही, ओके, म्हणजे त्याचं जे दिसणं आहे थोडंसं डिसअपीयर म्हणजे नाहीच होईल, म्हणजे थोडाही भाग आपल्याला दिसणार नाही, अशा प्लेसला आपल्याला काय करायचं आहे, स्टॉप व्हायचं आहे. कीप लुकिंग इन द डायरेक्शन ऑफ द कॉईन, आणि जरी कॉईन दिसत नसेल पण कॉईनच्या दिशेनं आपल्याला सतत पाहायचं आहे. आस्क अ फ्रेंड टू स्लोली फिल वॉटर इन द वेसल, आणि हळूहळू त्या मेटॅलिक वेसलमध्ये एका मित्राला त्यामध्ये काय भरायला लावायचं, पाणी. यू विल बी एबल टू सी द कॉईन वन्स द लेवल ऑफ वॉटर रिचेस अ सर्टन हाईट, आणि पाणी जे आहे ते विशिष्ट हाईटला पोहोचल्यानंतर तो कॉईन जो आहे तो तुम्हाला दिसायला लागतो. वाय डज दिस हॅपन, मग हे का झालं. इन बोथ द अबो ऍक्टिव्हिटीज द ऑब्झर्व्ड इफेक्ट आर क्रिएटेड ड्यू टू द चेंज, अरे सॉरी सॉरी, इन बोथ केसेस, इन बोथ केसेस द पोर्शन ऑफ द पेन्सिल इनसाइड वॉटर अपीयर्स टू बी थिकर दॅन द पोर्शन अबो वॉटर. आणि ही ॲक्टिव्हिटी तर आपण स्वतः करू शकतो, या एक्सपेरिमेंटला काही जास्त साहित्य लागत नाही. तर आपल्या या ॲक्टिव्हिटी, जी पहिली ॲक्टिव्हिटी आहे त्याचा रिझल्ट काय आहे,
की वाटरच्या अबोव जो पेन्सिलचा पोर्शन होता त्याच्यापेक्षा वाटरच्या इनसाईड असणाऱ्या पेन्सिलचा पोर्शन थोडासा आपल्याला थिक म्हणजे थोडासा कसा दिसेल, जाड दिसेल. इन द सेकंड केस द पेन्सिल अपीयर्स टू बी ब्रोकन नियर द सरफेस ऑफ वॉटर. आणि सेकंड केस जी आहे ज्याच्यामध्ये आपण त्याला कसं ठेवलं होतं, थोडंसं तिरकस ठेवलं होतं, इनक्लीन टू वॉटर ठेवलं होतं, त्यामध्ये पेन्सिल जी आहे ती सरफेसच्या जवळ आपल्याला थोडीशी ब्रोक म्हणजे थोडीशी तुटलेली दिसेल. आणि हे का घडलं, ठीक आहे. इन बोथ द अबव ऍक्टिव्हिटीज द ऑब्झर्व्ड इफेक्ट आर क्रिएटेड ड्यू टू द चेंज इन द डायरेक्शन ऑफ लाईट व्हाइल कमिंग आउट ऑफ वॉटर. आता दोन्ही केसेस जे आहेत तर त्याच्यामध्ये जो ऑब्झर्व इफेक्ट क्रिएट झालेला आहे की जी पेन्सिल पाण्यामध्ये आपल्याला जाड दिसत होती तर ती इन्क्लाइन केल्यानंतर कशी दिसली, थोडीशी ब्रोकन झालेली. आणि जो कॉईन ज्या पॉईंटहून आपल्याला दिसत नव्हता तो दिसायला लागला. मग हे दोन्ही केसेसमध्ये जे ऑब्झर्व इफेक्ट आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युअल काय झालं की वॉटरमुळं, कारण इथं मिडियम बदललं ना, इथं काय बदलतं आहे, मिडियम बदलतं. अगोदर एअर मिडियम होता जेव्हा आपण कॉईनला कॉईन ज्या पॉईंटला थो नेमक्या ज्या पॉईंटला डिसॲपिअर झाला होता त्याच पॉईंटला तो का झाला, कारण लाईटचं थोडंसं बेंडिंग झालं आहे की नाही. आणि अगोदरच मी मेन्शन केलं की लाईटची स्पीड मिडियम बदलला की स्पीड बदलते. एका मिडियममधून दुसऱ्या मिडियममध्ये जाताना लाईट काय होतात त्याची डायरेक्शन चेंज करतात, हे की नाही. पुढं आपण बघणार आहोत त्याचे लॉज ऑफ रिफ्लेक्शन की नॉर्मलच्या ठिकाणी काय काय चेंजेस येतात. आता सो ओवरऑल हे जे इफेक्ट क्रिएट झाले किंवा ऑब्झर्व इफेक्ट आहे तर ॲक्च्युअल हे कशामुळे आले, वॉटरमुळे. ओके, कारण त्या ठिकाणी लाईटनं कायच केली, स्वतःची डायरेक्शन चेंज केली. लाईट चेंजेस इज डायरेक्शन वेन गोईंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मेडियम टू अनदर ट्रान्सपरंट मेडियम, दिस इज कॉल्ड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि सो रिफ्रॅक्शन ऑफ लाईटला डिफाईन करायचं असेल तर लाईट जी आहे तर ही एका ट्रान्सपरंट मिडियममधून अनदर ट्रान्सपरंट मिडियममध्ये जात असताना स्वतःची काय बदलते, दिशा बदलते. आणि या दिशा बदलण्याच्या फेनॉमिनलाच काय म्हणायचं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्यानंतर पुन्हा एक ॲक्टिव्हिटी दिली आहे ती सुद्धा आपण ऑब्झर्व करू. कीप अ ग्लास स्लॅब ऑन अ ब्लँक पेपर अँड ड्रॉ इट्स आउटलाइन PQRS as shown in figure 3.6.1. आता एक ग्लास स्लॅब घ्यायचा आपल्याला, दिसतंय आकृतीमध्ये तुम्हाला. ओके, PQRS हा काय आहे, एक ग्लास स्लॅब आहे आणि तो आपल्याला एक ब्लँक पेपरवर घ्यायचा आहे. ओके, आता या ग्लास स्लॅबमुळे काय झालं केअरफुली ऑब्झर्व करा. ग्लासचा जो पोर्शन आहे हा एक मिडियम आहे, वरचा मिडियम कोणता आहे, एअर. आणि ग्लासच्या खालचा पण मिडियम कोणता आहे, एअर. म्हणजे आता आपल्याकडे इथं या एक्सपेरिमेंटसाठी किती मिडियम अवेलेबल आहेत, 3. म्हणजे इथं आपण जे लाईटचा फेनॉमिना बघणार आहोत तर अगोदर एअर जी आहे या एअर मिडियममधून लाईट कुठे एंटर करतील, ग्लास मिडियममध्ये. आणि फर्दर ग्लास मिडियममधून एअर मिडियममध्ये. आणि आत्ता सांगितलं की एका ट्रान्सपरंट मिडियममधून अनदर ट्रान्सपरंट मिडियममध्ये लाईट जर एंटर करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता या ठिकाणी जर सेम मिडियममध्ये लाईट जर गेला असता तर ते रिफ्रॅक्शन राहिलं असतं का, नाही, ते काय राहिलं असतं, रिफ्लेक्शन राहिलं असतं, आहे ना. तर एका ट्रान्सपरंट मिडियममधून अनदर ट्रान्सपरंट मिडियमचा एक्सपेरिमेंट आपल्याला म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट समजून घ्यायचं आहे आणि त्या संदर्भातले लॉस. सो त्यासाठी आपण ग्लास स्लॅबचा काय केला आहे, यूज केलेला आहे, ठीक आहे. ड्रॉ अँड इन्क्लाइन स्ट्रेट लाईन ऑन द साईड ऑफ PQ सो दॅट इट इंटरसेक्ट्स PQ ॲट N. आता त्यानंतर आपल्याला एक इन्क्लाइन स्ट्रेट लाईन काढायची आहे, तर ती जे वरचा पोर्शन आहे PQ. ओके, तर ही इन्क्लाइन स्ट्रेट लाईन काढत असताना ती ॲक्च्युअल PQला कोणत्या पॉईंटमध्ये टच करते, एन पॉईंटमध्ये टच करते, जो की फर्दर आपला काय असणार आहे, त्या ठिकाणी नॉर्मल असणार आहे. आणि जसं की आपण AB जो पाथ दाखवला लाईटचा आहे की नाही, हा कोणता लाईट असेल, इन्सिडेंट लाईट असेल. आणि इन्सिडेंट लाईट नॉर्मलसोबत अँगल ऑफ इन्सिडन्स तयार करतो, ते आपण पुढं स्टडी करणार आहोत. पिअर्स टू पिन्स वर्टिकली आर टू पॉईंट्स A अँड B अलॉंग द लाईन. आणि आपल्याला काय करायचं, AB जो पाथ आहे तो शो करण्यासाठी त्या दोन पाथच्या अलॉंग आपल्याला काय करायचं आहे, दोन पिन्स वर्टिकली या ठिकाणी प्लेस करायचे आहेत. लुक ॲट द पिन्स A अँड B फ्रॉम द अपोजिट साईड ऑफ द स्लॅब अँड प्लेस पिन्स C अँड D वर्टिकली सो दॅट द इमेज ऑफ A अँड B आर इन लाईन विथ C अँड D.
आता एक लक्षात ठेवायचं आहे की ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला का सांगितली, की ज्या मार्गाने तुम्हाला ए बी दिसत आहे त्याच मार्गाने तुम्हाला काय प्लेस करायचं आहे, सी आणि डी प्लेस करायचं आहे. कारण पा अगोदर म्हणजे मी फ्युचर तुम्हाला सांगून दिलो ना, रिझल्ट फ्युचरचे रिझल्ट सांगून दिलो, की आता लाईट जो आहे तो एअर मिडियममधून डेन्सर मिडियममध्ये अगोदर काय करतो, एंटर करतो, नंतर डेन्सर मिडियममधून रेअर मिडियममध्ये एंटर करतो. आता पहिल्या मिडियम आणि तिसरा मिडियम हा कसा आहे, सारखा आहे. आता पोझिशन जरी बदलली मात्र या दोन लाईन्स एकमेकाला काय असतात, पॅरलल असतात. आणि म्हणून तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी सांगितली होती की काय सांगितलं तुम्हाला, की ए बी जे आहे ओके, तर याच्या स्लॅबच्या अपोजिट साईडला आपल्याला सी आणि डी व्हर्टिकली असे प्लेस करायचं आहे की त्या दोन्ही एक प्रकारे म्हणजे आपण असं म्हणू की इमेजेस ऑफ ए बी जे आहे आणि सी डी हे कशामध्ये येतील, एका लाईनमध्ये असतील, म्हणजेच त्याला आपण एक प्रकारे म्हणू की ते पॅरलल लाईन. कारण ए बीला जर आपण कंटिन्यू केलं तर सी डीला काय यायला पाहिजे, पॅरलल यायला पाहिजे. नाव रिमूव्ह द चिप अँड द पिन्स अँड ड्रॉ अ स्ट्रेट लाईन गोईंग थ्रू पॉईंट सी अँड डी सो दॅट इट इंटरसेक्ट्स एस आर ॲट एम. आणि त्यानंतर आता ही जी लाईन सी डी आहे, तर जसं इथं ए बीनं एन पॉईंटला इंटरसेक्ट केलं होतं पी क्यू पोर्शनला, तशाच पद्धतीनं सी डी जी आहे ना, तर याला आपल्याला अशा पद्धतीनं ही जेव्हा याची लेंथ इथपर्यंत इन्क्रीज करायची की तो एस आरला काय झाला पाहिजे, टच झाला पाहिजे. आणि एम ही सुद्धा काय असेल, अनादर नॉर्मल असेल आपली फ्युचरमधली. जॉईंट पॉईंट्स एम अँड एन. आणि त्यानंतर एम आणि एन जे आहेत हे आपल्याला काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे. आणि फ्युचर मी तुम्हाला सांगितलो की तो ॲक्च्युअल काय असेल, जो सेकंड मिडियम असेल, तर त्या सेकंड मिडियममध्ये लाईटचा जो पाथ आहे तो कशानं शो केला जाईल, एम एननं शो केला जाईल. ऑब्झर्व द इन्सिडेंट रे ए एन अँड इमर्जंट रे एम डी. आता रेज या ओवरऑल पाथमध्ये तीन प्रकारच्या रेज होत्या. ही जी पहिली रे होती ए बी, ही कोणती रे आहे, याला आपण इन्सिडंट रे म्हणू. आणि इन्सिडंट रे नॉर्मलसोबत जे अँगल तयार करते त्या अँगलला काय म्हणायचं आपण, अँगल ऑफ इन्सिडन्स. त्यानंतर नॉर्मलसोबत ही जी लाल रंगाची रेज दिसते तुम्हाला, तर ती रे कोणती रे आहे, रिफ्रॅक्टेड रे. आणि रिफ्रॅक्टेड रे नॉर्मल एनसोबत जे अँगल तयार करते ते अँगल कोणता आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. त्यानंतर रिफ्रॅक्टेड रे ही पुन्हा एकदा अनदर मिडियममध्ये एंटर जेव्हा करते तेव्हा तयार होणारी रे ही कोणती रे असते, इमर्जंट रे. आणि त्यानंतर इमर्जंट रे अनदर सेकंड नॉर्मलसोबत जे अँगल तयार करते तो अँगल काय असतो, अँगल ऑफ इमर्जन्स. आणि त्यानंतर आणखीन एक लक्षात ठेवायचं की अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ इमर्जन्स हे दोन्ही एकमेकांचे काय असतात, इक्वल असतात ओके. आणि दॅट्स वाय जी इन्सिडंट रे आहे ती इमर्जंट रेच्या काय येते, पॅरलल येते. ठीक आहे, पुढे आपण बघणार आहोत प्रिडिक्शन. ठीक आहे. द फर्स्ट रिफ्रॅक्शन ऑक्युर्स व्हेन लाईट रे एंटर्स द ग्लास फ्रॉम एअर ॲट एन ऑन द साईड पी क्यू. आता जे पहिलं रिफ्रॅक्शन कुठं घडलं, तर पहिलं रिफ्रॅक्शन घडलं जेव्हा लाईट रे ही एअरमधून कशामध्ये एंटर करत होती, ग्लासमध्ये एंटर करत होती. आणि एंटरिंग पॉईंट कोणता आहे त्याचा, एन, जो की साईड पी क्यूच्या बाजूने दिसेल आपल्याला, जो ग्लास स्लॅबचा वरचा पॉईंट आपण कन्सिडर करू. द सेकंड रिफ्रॅक्शन ऑक्युअर व्हेन द लाईट एंटर्स एअर थ्रू ग्लास ॲट पॉईंट एम ऑन द साईड एस आर. आणि सेकंड जो रिफ्रॅक्शनची केस घडली ती केव्हा घडली, जेव्हा लाईटनं कोणत्या मिडियममधून, ग्लास मिडियममधून कशामध्ये एंटर केलं, एअर मिडियममध्ये. आणि तो मिडियम कोणता होता, एम. आणि ती ग्लास स्लॅबची साईड कोणती होती, एस आर. तिथं हे सेकंड रिफ्रॅक्शन घडलं. फॉर द फर्स्ट रिफ्रॅक्शन द अँगल ऑफ इन्सिडन्स इज आय, वाईल फॉर द सेकंड इज इट इज आय वन. आता लॉ ऑफ रिफ्लेक्शन हे जेव्हा आपण स्टडी केलं होतं तर तेव्हा आपण काय पाहिलं होतं की अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा सेम होता, आय इज इक्वल टू आर, तिथे आपण वापरला होता. पण इथं जर पाहिलं आपण तर ॲक्च्युअल जे लाईटचा ओरिजिनल पाथ आहे
त्या पाथनं लाईटनं ट्रॅव्हल केलं का? नाही. तर फर्स्ट मिडियम म्हणजे एअरमधून ग्लासमध्ये एंटर करत असताना, आता मी पुन्हा एकदा वाटल्यास इथं लिहून टाकतो म्हणजे कोणतं मिडियमला कोणतं मिडियम म्हणायचं. आता रेअर आणि डेन्सर आपण कशाने ठरवलं बरं? रेअर मिडियम आणि डेन्सर मिडियम कशाने ठरवायचं? दॅट इज द क्वेश्चन. हां, पहा, तुमचं म्हणणं आलं की रिफ्रॅक्टेड रे जी आहे ती बेंड झाली, तर पहिला मिडियम हा कसा होता? रेअर मिडियम होता, बरोबर. आणि दुसरा मिडियम हा कसा होता? डेन्सर. आणि जर रिफ्रॅक्टेड रे ही काय असेल? नॉर्मलपासून अवे जात असेल, है ना, नॉर्मलपासून अवे जात असेल, तर पहिला मिडियम डेन्सर आणि दुसरा मिडियम काय असेल? रेअर असेल. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु अनादर फॅक्टरसुद्धा डिपेंड आहे, तो आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला मी तुम्हाला म्हणलो होतो, एक तर या चिन्हानं किंवा या चिन्हानं तुम्हाला शो करायचं आहे. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू जितकी जास्त तितका तो मिडियम काय होत जातो? मोर डेन्सर होत जातो, ठीक आहे. तर आपला पॉईंट काय होता की आपल्याकडे दोनदा रिफ्रॅक्शन झालं आणि दोनदा अँगल ऑफ इन्सिडन्स तयार झाला, मग हे दोन्ही केसेसमध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल आहे का? तर आन्सर आहे नो. कारण पहिला जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आणि दुसरा ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स, याच्यामध्ये तुम्हाला निश्चितच फरक दिसेल, बरोबर आहे का? कारण पहिल्या मिडियममधून दुसऱ्या मिडियममध्ये जात असताना लाईट काय झालेली आहे? बेंड झालेली आहे. आणि नंतर बेंडिंग लाईट जी आहे तिचं फर्दर काय झालं त्या ठिकाणी? इमर्जन्स म्हणजे है ना, सेकंड रिफ्रॅक्शन झालं. आणि सो इथं सांगितलेलं आहे की फर्स्ट रिफ्रॅक्शनचा अँगल ऑफ इन्सिडन्स वेगळा आहे, त्याला आपण कशाने डिनोट केलं? आय नं. आणि सेकंड रिफ्रॅक्शन संदर्भात अँगल ऑफ इन्सिडन्स हा डिफरंट आहे, त्याला आपण आय वन कन्सिडर केलं. द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ॲट एन इज आर. आणि जो पहिल्या केसमध्ये अँगल ऑफ रिफ्रॅक्शन होता नॉर्मल यन जवळ, तो कोणता आहे? अँगल आर, विच इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, देन नोट दॅट आय वन इज इक्वल टू आर. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की पहिल्या केसमध्ये जो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन होता फर्स्ट रिफ्रॅक्शनमध्ये आणि सेकंड रिफ्रॅक्शनमध्ये जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आय वन, हे दोन्ही एकमेकांच्या काय आहे? इक्वल असतात. ओके, इन द सेकंड रिफ्रॅक्शन द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ई विच इज इक्वल टू आय. आता एक लक्षात ठेवायचं आहे की सेकंड केसमध्ये जो ई होता मी त्याला काय म्हणलो? अँगल ऑफ इमर्जन्स म्हणलो, पण तो सुद्धा एक प्रकारचा काय आहे? अँगल ऑफ रिफ्रॅक्शनच आहे. फक्त त्याला ॲक्च्युअल काय होतं की तो ग्लास स्लॅबच्या बाहेर पडला, दॅट्स वाय तो इमर्ज झाला, त्याच्यामुळे त्याला अँगल ऑफ इमर्जन्स म्हणलो, पण तो सुद्धा काय आहे? अँगल ऑफ रिफ्रॅक्शनच आहे. आणि त्याला आपण काय म्हणायचं? ईनं डिनोट करायचं. आता या ईचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जो इनिशियल अँगल ऑफ इन्सिडन्स होता आणि अँगल ऑफ इमर्जन्स हे दोन्ही एकमेकांच्या काय आले? इक्वल आले. On both parallel sides PQ and RS of the glass slab, the change in direction of light is equal but in opposite directions. आता PQ आणि RS या ज्या साईड्स आहेत, ओके, ऑन बोथ पॅरल साईड PQ अँड RS ऑफ द ग्लास स्लॅब द चेंज इन द डायरेक्शन ऑफ लाईट रे इज इक्वल बट इट इज इन द अपोजिट डायरेक्शन. आता याचा अर्थ आपण समजून घेऊ काय आहे. तर याच्यासाठी आपण काही व्हॅल्यू रेफर म्हणून घेऊ, ठीक आहे. आता रेफर व्हॅल्यू घेत असताना मी काही अंदाजी व्हॅल्यू घेतो, परंतु त्या अंदाजे व्हॅल्यूमुळं काय होईल ते तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. आता सपोज मी असं कन्सिडर करतो आहे की अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे हा सुरुवातीला किती डिग्री आहे? 45 डिग्री. देन 20 डिग्रीनं काय झालं की हा जो लाईट आहे तो काय झाला या ठिकाणी? बेंड झाला. म्हणजे लक्षात घ्या, हा ओरिजिनल पाथ डॉटेड दाखवलेला आहे आणि रेअरमधून डेन्सर मिडियममध्ये जाताना लाईट थोडी काय झाली? नॉर्मलच्या दिशेने झुकली, मग इथं काय झालं? बेंडिंग झालं. आता आपण असं कन्सिडर करू की हे जे बेंडिंग आहे हे बेंडिंग आहे 20 डिग्री. ओके, आता बेंडिंग जर 20 डिग्री झाला तर अशा वेळेस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा किती येऊन जाईल? 25 डिग्री, बरोबर आहे का? म्हणजे सुरुवातीला होता अँगल ऑफ इन्सिडन्स किती होता? 45. 20 डिग्रीनं काय झालं? बेंडिंग झालं. मग त्याला त्याच्यातून सबस्ट्रॅक्ट केलं अँड दॅट्स वाय
जो नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे आहे यामधला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती आला, 25 डिग्री. बरोबर. आताच आपण पाहिलं की पहिल्या केसमधला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आणि सेकंड केसमधला अँगल ऑफ इन्सिडन्स सेम मिडियममध्ये अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आणि इन्सिडन्स कसे असतात, सारखे असतात. दॅट्स वाय हा या आयची व्हॅल्यूसुद्धा किती येईल, I1ची व्हॅल्यूसुद्धा किती येईल या ठिकाणी, 25 डिग्री. आणि त्यानंतर जर आपण अँगल ऑफ इमर्जन्स जर मोजला, ओके, तर ॲक्च्युअल ही जी आपण लाईन जर पाहिली आपण, तर हा सुद्धा एक पाथ आला असता ना, लक्षात घ्या, है ना, हा सुद्धा काय आला असता, एक पाथ आला असता. समजा जर इथं मिडियम चेंज नसतं झालं तर ही लाईट अशी स्ट्रेट ट्रॅव्हल झाली असती, बरोबर आहे का. पण असं न होता पुन्हा एकदा काय झालं, 20 डिग्री बेंडिंग झाली आणि ओव्हरऑल अँगल ऑफ इमर्जन्स जो आहे हा किती डिग्री आला या ठिकाणी, 45 डिग्री आला. ओके, म्हणजे पहिल्या केसमध्ये अँगल किती रिड्यूस झाला होता, 20 डिग्रीनं, आणि सेकंड केसमध्ये अँगल किती इन्क्रीज झाला, 20नं इन्क्रीज झालं ना, है ना. म्हणजे 45 मध्ये 20 डिग्री बेंडिंग झाली म्हणून अँगल किती आला, 25. आणि 25 जो अँगल ऑफ इन्सिडन्स असताना जेव्हा अनादर मिडियममध्ये एंटर केला पुन्हा 20 डिग्रीनं बेंडिंग वाढली आणि पुन्हा एकदा अँगल किती आला, 45. म्हणून इथं सांगितलं आहे की पी क्यू आणि आर एस यावरून दोन्ही पॅरल साईडला जर आपण ग्लास स्लॅबच्या पाहिलं तर लाईट रे जी डायरेक्शन चेंज करायली ती अपोजिट चेंज करायली, मात्र चेंज करण्याची जी व्हॅल्यू आहे ती कशी आहे, इक्वल आहे. लक्षात आहे ना, अगोदर 20 डिग्री बेंडिंग टुवर्ड्स द नॉर्मल गेली आणि नंतर 20 डिग्री अवे फ्रॉम द नॉर्मल गेली. Thus, the light ray MD emerging from the glass slab is parallel to the incident ray AN on the side PQ of the slab. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की ही जी लाईट रे आहे MD, ओके, जी की ग्लास स्लॅबमधून इमर्ज झालेली आहे, तर ॲक्च्युअल ही कोणाला पॅरलल आहे, रे AN ला पॅरलल आहे. ओके, म्हणजेच AB आणि CD या दोन्ही काय आहेत, पॅरलल लाईन आहेत, है ना. आपण AB, AN MCD असे म्हणू शकतो, पण शॉर्टमध्ये आपण AN आणि MD म्हणत आहोत. ओके, बट इमर्जंट रे इज समवॉट डिस्प्लेस विथ रिस्पेक्ट टू द इन्सिडेंट. आता त्या दोन्ही एकमेकाला पॅरल जरी असतील मात्र ते एकाच पाथवर ट्रॅव्हल करायले का, नाही, त्याचं डिस्टन्स थोडंसं काय झालं या ठिकाणी, चेंज झालं. म्हणजे इमर्जंट रे ही इन्सिडेंट रेपासून थोडीशी डिस्प्लेस होते मात्र ती त्याला काय असते, इन्सिडेंट रेला पॅरललच असते. हा एक नियमित आहे. आता इथं दोन प्रश्न विचारलेले आहेत, ते प्रश्न आपण डिस्कस करू. पहिला, विल लाईट ट्रॅव्हल थ्रू अ ग्लास स्लॅब विथ द सेम वेलोसिटी ॲज इट ट्रॅव्हल इन एअर. आता एअरमध्ये जितकी लाईटची वेलोसिटी आहे तितकीच ग्लास स्लॅबमधून त्याची वेलोसिटी असेल का, नाही, कारण इथं काय चेंज होतो, मिडियम चेंज झाला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज झाला, अँड दॅट्स वाय लाईट ट्रॅव्हलची जी स्पीड आहे ती सुद्धा या ठिकाणी काय होणार, चेंज होणार. विल द वेलोसिटी ऑफ लाईट बी सेम इन ऑल मिडिया, नो, आपल्याला माहीत आहे मिडियम बदललं की लाईटची व्हेलॉसिटी बदलते आणि लाईटची व्हेलॉसिटी बदलण्याचं रिझन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलतो. त्यानंतर आहे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लेट अस स्टडी द लाईट रे एंटरिंग अ ग्लास स्लॅब फ्रॉम एअर ॲज शोन इन द फिगर 6.2. आता आपल्याला स्टडी करायचं आहे असे लाईट रे जे की कशामध्ये एंटर करायले, ग्लास स्लॅब. आणि ग्लास स्लॅब हा झाला सेकंड मिडियम आणि फर्स्ट मिडियम काय झाला, एअर. ओके, पहा इथं एअर दाखवलेलं आहे, रेअर मिडियम, ग्लास मिडियम, डेन्सर मिडियम. हिअर AN इज द इन्सिडेंट रे अँड NB इज रिफ्रॅक्टेड रे. आणि आताच पाहिलं आपण की AN जी आहे या केसमध्ये काय असेल, इन्सिडेंट रे. ओके, जे की नॉर्मलसोबत काय तयार करते, अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि जी NB आहे, ओके, NB ही काय आहे, रिफ्रॅक्टेड रे, जे नॉर्मलसोबत काय तयार करते, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स एन आर ऑन द अपोजिट साईड्स ऑफ द नॉर्मल टू द सर्फेस ऑफ द स्लॅब ॲट दॅट पॉईंट दॅट इज CD, अँड द 3 इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड द नॉर्मल आर इन द सेम प्लेन. याला शॉर्टकटमध्ये सांगतो मी. आता इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे हे दोन्ही नॉर्मलच्या कोणत्या साईडला आहे, अपोजिट साईडला आहे. आणि त्याच्यानंतर इन्सिडेंट रे, नॉर्मल CD आणि रिफ्रॅक्टेड रे हे एकाच प्रतलात आहे, म्हणजे सेम प्लेनमध्ये आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट. फॉर अ गिवन पेअर ऑफ मीडिया
Here air and glass ratio, the ratio of sin I to sin R is a constant. Here I is the angle of incident and R is the angle of refraction. आता गिवन पेअर ऑफ मीडिया, गिवन पेअर ऑफ मीडिया म्हणजे कोण, तुम्ही प्रत्येक वेळेस दोन मीडियमची जोडी कशी घ्यायची, सारखी मीडियमची जोडी कशी घ्यायची, सारखी. ही जोडी घेत असताना पहिला मीडियम कोणता घ्यायचा, एअर, आणि प्रत्येक वेळेस सेकंड मीडियम काय घ्यायचा, ग्लास. तर मीडियमची जोडी जर आपण बदलली नाही तर प्रत्येक वेळेस साईन आय आणि साईन आर यांचा रेशो कसा निघणार या ठिकाणी, कॉन्स्टंट. मी असं म्हणत नाही आहे की अँगल ऑफ इन्सिडन्स हे अँगल ऑफ रिफ्रॅक्शनच्या सारखं असतं असं म्हणतो आहे का मी, नाही. तर मी म्हणतो की मीडियमची पेअर तुम्ही बदलायची का, नाही. बरोबर. आता इफ सपोज आत्ता आपण जे किमती घेतल्या होत्या त्यांना तुम्हाला थोडं जास्त क्लिअरिफिकेशन येईल. पा आता मी सांगा, आपण रेफरन्ससाठी अँगल ऑफ इन्सिडन्स किती घेतला होता, 45. बेंडिंग 20 डिग्री घेतली आपण. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती घेतला, हां. आता मला सांगा, याच्यामध्ये जर रेशो काढायचा आपल्याला साईन आय अपॉन साईन आर, हा रेशो काढायचा आपल्याला. आता मला वाटतं 30 घेऊ आपण वाटल्यास इथं, ठीक आहे, कारण आपल्याकडे व्हॅल्यू निघत डिफाईन होत नाही ना ट्रॅग्नोमेट्रीमध्ये. ठीक आहे, आपण रेफरन्ससाठी काय करू इथं 30 डिग्री घेऊ. आता मला सांगा साईन आयची व्हॅल्यू किती आहे, 45. सो इथं आपण लिहिणार साईन 45. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती आहे, 30. साईन 30. 45 ची व्हॅल्यू सांगा किती आहे, किती, 1/√2. आणि साईन 30 ची व्हॅल्यू 1/2 आहे का, हाफ आहे. मग इथं किती होईल, हे 2 वरती जातील, √2 खाली येईल. बरोबर आहे का, इज इक्वल टू काय असेल, √2. हा रेशो किती आला, √2:1. मग आता एअर आणि ग्लास ही जी मीडियमची पेअर आहे ही आपण बदलायची का, नाही. ही बदलायची नाही. ही जर न बदलता प्रत्येक वेळेस जेव्हा आपण है ना साईन आय आणि साईन आर याचा रेशो काढणार, हा रेशो 100% किती येणार, √2:1. म्हणजे एक रेफरन्ससाठी सांगितलं मी तुम्हाला, लक्षात आलं का, म्हणजे हे दोन्ही अँगल एकमेकांच्या इक्वल नाही आहे. मात्र साईन आय आणि साईन आर याचा जो काही रेशो असेल, जो काही रेशो असेल, तो रेशो आपल्या इथे व्हॅल्यू दिलेली आहे का, नाही. हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी काढलं. परंतु त्या दोन्हींचा जो रेशो असेल, साईन रेशो, हा नेहमी काय असणार, कॉन्स्टंट असणार. आणि यामध्ये आय हा काय असणार, अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि आर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता लाईटची जी स्पीड आहे, तर तुम्ही म्हणले होते की लाईटची जर काय झाली असेल, बेंडिंग होत असेल, तर पहिलं मीडियम आम्ही काय कन्सिडर करू, रेअर, आणि दुसरं डेन्सर. आणि लाईट जर आवेज जात असेल तर पहिलं मीडियम डेन्सर आणि दुसरं रेअर. आणि त्याचवेळेस मी तुम्हाला अजून एक पॉईंट सांगितलं होतं की जी लाईटची स्पीड आहे किंवा मीडियम रेअर आहे का डेन्सर आहे कशावर डिपेंड आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तो आपण स्टडी करून घेऊ. द चेंज इन द डायरेक्शन ऑफ अ लाईट रे व्हाइल एंटरिंग डिफरंट मीडिया इज डिफरंट. आता लाईट रे जी आहे हे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममधून एंटर करत असताना त्यांच्या डायरेक्शनमध्ये काय येतो, चेंज होतो. आणि डायरेक्शनमध्ये येणारा चेंजसुद्धा कसा आहे, थोडासा डिफरंट आहे. इट इज रिलेटेड टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. आणि एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जात असताना लाईट रेज किती अँगलनं डायरेक्शन चेंज करतील हे टोटली त्या दुसरा मीडियम असेल ज्याच्यामध्ये ते एंटर करेल त्याच्या कशावर डिपेंड आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर डिपेंड आहे. The value of the refractive index is different for different media and also for different of light. The value of the refractive index is different for different media and also for the also for light of different colors for the same media. आता refractive index ची जी value आहे, तर ही medium बदलला तर value बदलते. जसं की व्हॅक्युमसाठी ती 1 आहे, एअरसाठी 1.02 आहे, वॉटरसाठी 1.2 समथिंग. मागच्या वर्षी एक चार्ट होता पा, हा ना, नवीन आहे का यावर्षी पण, हां ठीक आहे, ओके ओके, मग काय व्हॅल्यू पॉईंट, ठीक आहे, वॉटरचा 1.33 सॉरी. तर पा जसं सर मीडियम डेन्सर होत जाईल तसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होत चालला, इन्क्रीज होत चालला. जसं की हायेस्ट जर पाहिला आपण तर कोणाचा आहे, 2.42. आता जरी असेल ना तर पा एअरचा आपण 1 कन्सिडर करतो हा, आणि एअर व्हॅक्युम आपण जवळपास एकमेकांना काय करतो, रिलेटेड करतो, लक्षात घ्या, कारण खूप जवळ आहे ना. व्हॅक्युमचा एक्झॅक्ट किती आहे, 1,
आणि एअरचा किती आहे 1.0003, म्हणजे अप्रॉक्झिमेटली ते एकमेकांच्या काय जवळ आहेत हे लक्षात ठेवायचं. आणि दुसरा एक पॉईंट होता, ऑल्सो फॉर लाईट ऑफ डिफरंट कलर्स फॉर द सेम मिडियम. आता याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, विप घेऊन है ना, जे सात रंग आहेत बरोबर आहे का, तर प्रत्येक सात रंग तुम्ही प्रिझमचा एक्सपेरिमेंट आपला झाला का आतापर्यंत? नाही ना. म्हणजे लाईट रेज जे आहेत, हां पुढं आहे तुम्हाला डिस्पर्शन ऑफ लाईट, तर याच्यामध्ये जर प्रत्येक कलरची जी बेंडिंग आहे तर ही सुद्धा कशी आहे, डिफरंट आहे. सर्वात लिस्ट बेंडिंग कोणाची आहे, रेड, आणि सर्वात मोस्ट बेंडिंग कोणाची असते, व्हायलेट कलरची, हे की नाही. तर हे विप घेऊन आपण पुढं स्टडी करणार आहोत, लक्षात ठेवायचं. तर मिडियम सेम जरी असेल, ओके, सेम मिडियमसाठी डिफरंट कलरचं जे लाईट असतो तर त्याची व्हॅल्यूसुद्धा काय असते, डिफरंट असते. तर ते आपण पुढं डिटेलमध्ये पाहू. द रिफ्रॅक्टिव इंडायसेस ऑफ सम सबस्टन्सेस विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्युम आर गिवन इन द टेबल. ओके, आता आपण चर्चा केली. द रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ अ मिडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्युम इज कॉल्ड इज ॲब्सोल्युट रिफ्रॅक्टिव इंडेक्स. ॲब्सोल्युट रिफ्रॅक्टिव इंडेक्स, ज्याच्यासाठी आपण व्हॅल्यू काय वापरतो, एन, है ना, 1, 2 वगैरे काय वापरतो का, नाही. तर ॲब्सोल्युट रिफ्रॅक्टिव इंडेक्स जो आहे ना, तर त्याला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ द मिडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्युम, कारण व्हॅक्युमचं किती सांगितलं मी, 1, मग त्याच्या तुलनेत दुसऱ्या मिडियमचा रिफ्रॅक्टिव इंडेक्स जो आहे तो काढला तर तो त्या मिडियमचा काय असेल, ॲब्सोल्युट रिफ्रॅक्टिव इंडेक्स असतो, कारण डिनोमिनेटर 1 जर असेल तर आन्सर तेच येणार ना, म्हणजे तो ॲब्सोल्युट झाला. रिफ्रॅक्टिव इंडेक्स डिपेंड्स ऑन द वेलॉसिटी ऑफ लाईट इन द मिडियम. आणि वेलॉसिटी ऑफ लाईट आणि रिफ्रॅक्टिव इंडेक्स हे दोन्ही एकमेकावर डिपेंड असणारे व्हॅल्यूज आहेत. ओके, सो रिफ्रॅक्टिव इंडेक्स जो आहे हा कशावर डिपेंड आहे, वेलॉसिटी ऑफ लाईट इन द मिडियम. आता राईट हँड साईडला थोडी इन्फॉर्मेशन दिली, स्नेल्स लॉ आहे तो. एन इज कॉल्ड द रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ द सेकंड मिडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मिडियम. आता हा रेशो आहे साईन आय अपॉन साईन आर, हा नेहमी का असतो, कॉन्स्टंट असतो, आणि ती कॉन्स्टंट व्हॅल्यू काय घेते आपण, एन, आणि सो तो एन काय असेल, रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ सेकंड मिडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, आणि दिस इज कॉल्ड ॲज द स्नेल्स लॉ. दिस लॉ इज कॉल्ड स्नेल्स. अ रे इन्सिडेंट अलॉंग द नॉर्मल आय इज इक्वल टू 0 गोज फॉरवर्ड इन द सेम डायरेक्शन आर इज इक्वल टू 0. आता एक लक्षात ठेवायचं आहे की रे जी आहे ही एका मिडियममधून दुसऱ्या मिडियममध्ये चालली, परंतु तिचा पाथ जर काय असेल, नॉर्मल असेल, तर मला सांगा आता अशा वेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स काय असेल, तर अँगल ऑफ इन्सिडन्स असेल 0, कारण आपण लक्षात घ्या अँगल ऑफ इन्सिडन्सला आपण कसं डिफाईन केलं, की इन्सिडेंट रे आणि नॉर्मल याच्यामधला अँगल काय असतो, अँगल ऑफ इन्सिडन्स. पर नॉर्मलच जर इन्सिडेंट रे झाली तर अँगल क्रिएट व्हायला का, नाही, दॅट्स वाय एकाच लाईनला आली ना नॉर्मल. आणि आता कोणत्याही अँगलच्या दोन बाजू जर सेम लाईनला असतील तर अशा वेळेस अँगल काय असतो, 0 degree. दॅट्स वाय नॉर्मलच ही इन्सिडेंट रे जेव्हा असते तर अशा वेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स असतो 0, आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शनसुद्धा कसा असणार, 0, कारण तोच एक पॉईंट असतो नॉर्मलचा, की मिडियम जरी बदललं तरी त्या ठिकाणी काय बदलत नाही, डायरेक्शन बदलत नाही. दॅट्स वाय नॉर्मलच्या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हे दोन्ही काय असतात, 0 असतो. जसं याला आपण काय म्हणून एक्सेप्शन आहे हा, है ना, आत्तापर्यंत जे लॉ शिकले आपण लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, तर त्याचा हा काय झाला, एक्सेप्शन झाला. लेट द वेलॉसिटी ऑफ लाईट इन मिडियम 1 बी V1 and in medium 2 V2. आता मीडियम 1 मध्ये लाईटची स्पीड आपण V1 कन्सिडर करू आणि मीडियम 2 मध्ये V2 कन्सिडर करू. द रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम इज इक्वल टू द रेशियो ऑफ द वेलॉसिटी ऑफ इन मीडियम 1 टू दॅट इन मीडियम 2. ओके, आता याच्यात थोडंसं लिटल कन्फ्युजन होण्यासाठी थोडीशी अनदर मेथड आपण फॉलो करू. आता रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ सेकंड मिडिया विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, याच्यासाठी काय करू आपण असं लिहू, रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ सेकंड मिडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट हा जर काढायचा असेल तर याचा फॉर्म्युला काय असेल, V1 upon V2. ओके, सिमिलर रिफ्रॅक्टिव इंडेक्स
इज इक्वल टू वेलोसिटी ऑफ लाईट इन मीडियम वन अपॉन वेलोसिटी ऑफ लाईट इन मीडियम टू. ओके, आणि त्यावर आपण फॉर्म्युला तयार केला, एन टू वन इज इक्वल टू व्ही वन अपॉन व्ही टू. सिमिलरली द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू मीडियम सेकंड इज. आता सेकंड केसमध्ये सुद्धा आपण लिटल चेंजेस करणार. ओके, सो ते चेंज कसा असेल आपला, की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड इज इक्वल टू व्ही टू अपॉन व्ही वन. ओके, इफ द फर्स्ट मीडियम इज वॅक्युम देन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम टू इज कॉल्ड ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड इट इज रिटन ॲज एन. आणि इथं सांगितलं की जो फर्स्ट मीडियम आहे तो काय असेल, व्हॅक्युम असेल. तर अशा वेळेस मीडियम टूचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल त्याला काय म्हणायचं आपल्याला, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि त्याला फक्त आपण कशाने डिनोट करायचं, एन एनं डिनोट करायचं. म्हणजे एन आपण जर लिहिला तर एन काय रिप्रेझेंट करणार, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि तो हे पण रिप्रेझेंट करेल की पहिला मीडियम हा निश्चितच काय आहे, व्हॅक्युम आहे. त्यानंतर कॅन यू डील, इफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम इज 1, 2, 2 अँड दॅट ऑफ थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम इज यन 3, 2, वॉट अँड हाऊ मच इज यन 3, 1. ओके, आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, सो आपण काय लिहिणार, एन 2, 1. आणि सो याची स्पीड काय असेल, v1 अपॉन v2. त्यानंतर पुन्हा काय सांगितलं, अँड दॅट ऑफ थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड जर घेतलं आपण तर काय येतील या ठिकाणी, v2 अपॉन v3. तर अशा केसेसमध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू 1 असं जर घ्यायचं असेल तर अशा वेळेस याची व्हॅल्यू काय असेल, v1 अपॉन v3 असेल. फायनली पाहू आपण लाईट ऑफ रिफ्रॅक्शनचे 3 रूल्स. ओके, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडियम. सो फर्स्ट केस, वेन अ लाईट रे पासेस फ्रॉम अ रेअर मीडियम टू अ डेन्सर मीडियम इट बेंड्स टुवर्ड्स नॉर्मल. आता पहिल्या आकृतीमध्ये पहा, पहिला मीडियम कोणता आहे, रेअर, आणि दुसरा मीडियम कोणता आहे, डेन्सर. अशा वेळेस पहिल्या केसमध्ये जर पाहिलं आपण तर पहिल्या केसमध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे हा ग्रेटर आहे, कोणापेक्षा, अँगल ऑफ रिफ्रॅक्शनपेक्षा. बरोबर, आणि सो यावरून आपण सांगू शकतो की लाईट रे जी आहे तर ते नॉर्मलच्या दिशेने काय झाली, बेंड झाली. आणि म्हणून लाईट रे जेव्हाही रेअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये पास होतील अशा वेळेस ते नॉर्मलच्या दिशेने काय होईल, बेंड होईल, आणि अँगल थोडासा काय होईल, रिड्यूस होईल. त्यानंतर सेकंड केस, वेन अ लाईट रे पासेस फ्रॉम अ डेन्सर मीडियम टू अ रेअर मीडियम इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. आता सेकंड केसमध्ये जर पाहिलं तर मीडियम, पहिला मीडियम आहे डेन्सर, दुसरा आहे रेअर. बरोबर, म्हणजे पहिल्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे, दुसऱ्याचा कमी आहे. तर अशा वेळेस जे अँगल ऑफ इन्सिडन्स आहे त्याच्यापेक्षा अँगल ऑफ रिफ्रॅक्शनची व्हॅल्यू कशी असणार, जास्त असणार. सो या केसमध्ये जर पाहिलं आपण तर अँगल ऑफ इन्सिडन्स जे आहे तर इट इज लेस दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. बरोबर, आणि सो यावेळेस पण लाईट बेंड झाला परंतु इट इज अवे फ्रॉम द नॉर्मल. पॉईंट लक्षात घ्या, पहिल्या याच्यात काय पाहिलं तर आपण टुवर्ड्स द नॉर्मल बेंड झालेलं आहे ना, आणि तर बेंडिंग जी आहे ती अवे फ्रॉम द नॉर्मल. आणि म्हणून लाईट रेस हे जेव्हा डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममधून मध्ये पास होतील तर अशा वेळेस ते बेंड होतील आणि इट इज अवे फ्रॉम द नॉर्मल. आता थर्ड केस जी आहे, मी तुम्हाला आपण ते स्नेल्स लॉ नाही एक्स्ट्रा बॉक्समध्ये पाहिलं होतं की नॉर्मलच जर काय असेल, इन्सिडन्स रे असेल, तर अशा वेळेस काय होतं, वेन अ लाईट रे इज इन्सिडंट नॉर्मली ॲट द बाउंड्री बिटवीन टू मीडिया इट डज नॉट चेंज इट्स डायरेक्शन अँड हिन्स डज नॉट गेट रिफ्लेक्टेड. आणि ज्याला मी एक्सेप्शन म्हणलो होतो आपल्या लॉचा, तर नॉर्मलच, नॉर्मल आणि इन्सिडंट रे हे एकाच पॉईंटला असतील तर अशा वेळेस काय होलं की ते अशा बाउंड्रीला आहे की ते अनादर मीडियमचं जरी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज असेल पण लाईट रेज हे स्ट्रेट पाथनं ट्रॅव्हल करतात. आणि दॅट्स वाय या ठिकाणी दोन्ही जर पाहिलं आपण तर वाटलेच तर लिहू शकतो आपण की अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, सॉरी, आणि बोथ आर इक्वल टू
झिरो डिग्री, बरोबर. ही झाली तिसरी केस. आणि सो त्याला आपल्याला स्टेटमेंटमध्ये कसं सांगता येईल की लाईट रे जी आहे, ओके, वेन अ लाईट रे इज इन्सिडेंट नॉर्मली ॲट द बाउंड्री बिटवीन टू मीडिया, दोन मीडियमच्या बाउंड्रीला जर असेल तर ती त्याची डायरेक्शन काय करत नाही, चेंज करत नाही, अँड हेन्स डज नॉट गेट रिफ्रॅक्टेड, म्हणून तिचं रिफ्रॅक्शन होत नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ट्विंकलिंग ऑफ स्टार या संदर्भात डिस्कस करू.